एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या महिन्यात 730/23 हा दरोड्याचा गुन्हा घडलेला होता. या गुन्ह्यामधील प्रमुख आरोपी तिलक सिंग गब्बर सिंग टाक या आरोपीला पकडण्यासाठी आपण शोध पथके गठीत केलेली होती. या निमित्ताने आपल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने हा जो प्रमुख आरोपी आहे याला धारूर जिल्हा बीड येथून अटक केलेली आहे. गोपनीय बातमी काढून हा तिथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून आपली टीम तिथे जाऊन याला ताब्यात घेतलेला आहे. हा जो प्रमुख आरोपी आहे याच्या नावाने मोठे गुन्हे आहेत. साधारण 173 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. यामध्ये जबरी चोरी किंवा घरफोडी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे याच्या नावाने ऑलरेडी रजिस्टर आहेत. आणि त्या 173 गुन्ह्यांपैकी 71 गुन्ह्यात हा सध्या वॉन्टेड आहे, फरार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि लगतचा परिसर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर यांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न होत आहे. संबंधित पोलीस युनिट्सना आणि संबंधित पोलीस स्टेशन्सना याची माहिती आम्ही दिलेली आहे. त्यांच्या पण टीम्स लवकरच याला ताब्यात घेण्यासाठी येतील. आपल्या पोलीस स्टेशन, आपल्या सोलापूर शहरमधील 2 गुन्हे आणि सोलापूर ग्रामीण वळसण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 1 गुन्हा यांनी आता तूर्तास कबूल केला आहे. आणि साधारण 287,000 मुद्देमालाची रिकव्हरी केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने 2.5 किलोच्या वर 2700 ग्रॅम चांदीचे दागिने आणि साधारण 30 ग्रॅम 3 तोळ्याचे सोन्याचे दागिने यांनी आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे. पुढील अजून तपासामध्ये अजून काही आरोपी आणि रिकव्हरी सुद्धा होण्याची शक्यता नाकारते. सर, यामध्ये चॅलेंजिंग तपास केला असं म्हणायला हरकत नाही. हो, हा तसा गंभीर स्वरूपाचा ही गँग आहे. यांनी ऑलरेडी पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा फायर आर्म्सनी फायर केलेले आहेत विरोधामध्ये. आणि पोलिसांवर सुद्धा अटॅकचे गुन्हे यांच्यावर आहेत आणि सिरियस स्वरूपाचे गुन्हे यांच्यावर आहेत. सिरियस आरोपी आहेत, गंभीर गुन्हे करणारे. त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या टीमनी अगदी उत्कृष्ट कामगिरी ही पूर्ण टीम अरेस्ट करून केलेली आहे. आता 3 दिवसाचा प्रायमरी पीसी आम्हाला कोर्टाने दिलेला आहे. पुढे अजून दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये त्याला घेऊन जास्तीत जास्त विचारपूस करून जास्तीत जास्त गुन्हे निष्पन्न करण्याचा प्रयत्न आहे.